मला असं वाटतं बिग बॉस हा खेळ तोच जिंकतो जो मनाने खरा असतो म्हणून आजपर्यंत विशाल हा गेम जिंकलाय मेघाधाडे हा गेम जिंकलीये शिव ठाकरे हा गेम जिंकलाय कारण त्यांनी आपली माणूस की कधीच सोडली नाही खेळात ज्या मुलीला मी अ माझ्या जेवणातला शेवटचा घास द्यायचे जिथे घरातल्या सगळ्या सदस्यांना माहीत होत माझ्यासाठी अपूर्व जवळची नव्हती अमृता होती मला तिच्या इमोशन ची कदर आहे तिने ठेवली नाही तिने टास्क मध्ये सगळं काढलं सगळं केलं तरीही शेवटपर्यंत मी तिला वाईट नाही बोलले आणि किरण माने हे मुद्दाम चुकीचं वागून त्या परिस्थितीला अजून बिघडवून स्वतःला चांगलं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मला त्यांची नियत त्या, त्या गोष्टीतली आवडत नाही घरातून बाहेर पडताना माझ्याकडची शेवटची उरलेली फाईव्ह स्टार ही मी किरण मानेंना देऊन आले होते कारण त्यांना गोर खायला आवडतं म्हणून ही जी राईड आहे ना बिग बॉसची ती खूप कठीण राईड आहे मला असं वाटलं होतं की या वर्षी ती ट्रॉफी भांडण न करता वादविवाद न करता स्वतःचं मत शांततेनं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कदाचित यावेळी ती ट्रॉफी मिळेल पण मी तिथेच चुकले आणि मी घराबाहेर पडले त्यामुळे मी त्या ट्रॉफीला सगळ्यात जास्त मिस करेन मी जीते त्रालिसोगले आणि आपल्या सोबत आहे स्नेहलता हाय तुझो खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर थँक्यू सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार so, सो बिग बॉस घरातून बाहेर आली आहे रिअ‍ॅलिटी नॉर्मल झाली आहे की नाही हो मी घरात जातानाही नॉर्मल होते आणि घरातून बाहेर आल्यावरही मी इतच स्नेहलता म्हणून बाहेर आले त्यामुळे ॲबनॉर्मल काहीच नाही पण आता जेव्हा इतके दिवस घरात राहील बाहेर आले घरातून बाहेर आल्याला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त मिस करते अ घरातून बाहेर आल्यावर मला वाटत मी ती ट्रॉफी जास्त मिस करते कारण मला असं वाटलं होत कि वर्षी ती ट्रॉफी अ भांडण न करता वादविवाद न करता स्वतःच मत शांततेनं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कदाचित या ती ट्रॉफी मिळेल अ जो स्ट्रॉंगही असेल जो कुठलीही पाऊल लँग्वेज वापरणार नाही जो स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवून खेळेल जो दुसऱ्यांची प्रतिमा मलील करून टास्क मध्ये जिंकण्याचा प्रयत्न नाही करणार किंवा घरातल्या वावरामध्ये किंवा नॉमिनेशन पासून वाचण्यासाठी फक्त लोकांशी गोड गोड बोलून पासून वाचण्याचा प्रयत्न न करणारा कॅन्डिडेट यावेळी ट्रॉफी घेऊन जाईल असं मला वाटलं होतं पण मी तिथेच चुकले आणि मी घराबाहेर पडले त्यामुळे मी त्या ट्रॉफीला सगळ्यात जास्त मिस करेन आणि कुठेतरी नक्कीच जेव्हा तू घरात गेली होतीस कुठेतरी तुला ज्या सगळ्या गोष्टी वाटल्या तू म्हणालीस पण अशी कोणती गोष्ट होती की वाईल्ड कार्ड म्हणून जावं वाटलं म्हणजे वाईल्ड कार्ड वाल्याला प्रोज आणि कॉन्स दोन्ही असतात त्यामुळे कुठली अशी गोष्ट होती की नाही ठीक आहे चल खेळ एका टप्प्यावर पोहोचलाय समीकरण बनलेली आहेत लोकांनी आपल्याला प्रूफ केलेला आहे मग अशा टप्प्यात खेळात जाण्यात काय गोष्ट होती जी तुला वाटलं की जायला हवं Uh, मी अगदी सांगू का मला घरातली अ uh, एक व्यक्ती सोडली ना तर मला घरात बाकी सगळेच सदस्य खूप uh, जेन्युएनली खेळतायत अ uh, असंच वाटवत ज्या व्यक्तीबद्दल घरात जाण्या अगोदरच मी मत पण व्यक्त केलं होतं की uh, ज्या व्यक्तीची मला नियत चुकीची वाटते uh, बाकीचे कुठलंही कार्य करताना स्वतःला सिद्ध करताना चुकतायत किंवा त्यांच्याकडून चुकून चुका होत आहेत uh, मुद्दाम कोणी असं करत नाहीये पण तिथे घरात एकमेव व्यक्ती होती जी कोपऱ्या कोपऱ्यात बसून प्रत्येकाबद्दल वाईट बोलून त्याच्या बरोबर असलेल्या व्यक्तीच्या मनात ते घालून अ एक वेगळा खेळ खेळत होती तर मला फक्त त्यांच्याबद्दल डाऊट होता पण मला बाकीचे सदस्य चांगले वाटत होते त्यामुळे मला असं वाटलं की इथे जायला हरकत नाही कारण इथे या टप्प्यावर ना कोणीच कनिंग नाहीये त्यामुळे मी म्हंटल की चला एक स्वच्छ खेळ आ, सुद्धा बिग बॉस मध्ये खेळायला जाऊ शकतो चिखलफेक न करता म्हणून मी अर्ध्या टप्प्यावरती त्या घरात एंटर होणं योग्य समजले जिथे हा खेळ मला अगदी सुरुवातीलाच विचारलं होतं पण त्यावेळेला घरातल्या काही गोष्टी किंवा मुलीला मॅनेज कोण करणार या सगळ्या गोष्टी तेव्हा आड येत होत्या म्हणून मी गेले नव्हते पण जेव्हा मला वाईल्ड कार्डसाठी विचारलं तेव्हा माझ्या मुलीने मला सांगितलं की आई मी मॅनेज करेन Uh, माझी आई तयार झाली माझ्या मुलीला त्यावेळी इतके दिवस सांभाळायला आणि त्या एका अटीवर मी घरात एंटर झाले तर हे तू खूप शुद्ध होत माझ्या मुलीची एडजस्टमेंट त्यावेळेला होती आणि माझ्या मुलीचं म्हणणं होतं की आई हे टास्क तुझ्यासाठी खूप सिंपल आहे तर तू खर तु तु तर आज जावं आणि छान खेळावं कारण मला माहितीये हे सगळे भांडतायत त्यांच्यात तू तुझी बाजू खूप छान व्यक्त करशील त्यासाठी मी गेले होते तिला नाही आवडलं हा पण म्हणजे ती इतकी स्ट्रॉंग आहे ना मी खूप इमोशनल आहे ती एक्झॅक्ट माझ्या अपोजिट आहे ती मला असं म्हणाली की तू एवढा लवकर का आलीस मी नाही तुझी वाट बघत आहे किंवा मी नाही तुला मिस करत आहे मला वाटलेलं तू ट्रॉफी घेऊन येशील तू इतक्या लवकर का आलीस तर तिची रिॲक्शन खूपच वेगळी होती मला वाटलेलं की ती मला बघून रडेल किंवा ती मला यु नो मिठी मारेल पण तिने मला दूध लोटलं ती मला म्हणाली की तू का आलीस एवढं लवकर मी सगळ्यांना सांगितलं होतं मी अजिबात मम्मीला नाही करत आहे तिने खेळून यावं आणि तिला काही सदस्यांविषयी खूप राग होता तर ती मला म्हणाली मी येणार होते ना तुला भेटायला फॅमिली राऊंडला मग तू का आलीस बाहेर ठीक आहे सो हे सगळं घेऊन ही सगळी शिदोरी घेऊन तू आता बाहेर आलेली आहेस हे सगळं करतेस पण जेव्हा घरात तू गेलीस म्हणजे हे सगळं तू नक्कीच खेळ बघून गेलीस की नाही गेलीस हे माहित नाहीये पण जेव्हा गेलीस तेव्हा तुझा कल अपूर्वाच्या टीम कडे होता हे तर अगदी पहिल्या दिवसापासून माहित होत नाही तुला म्हणजे तू अनेकदा हे म्हणताना पण दिसलीस की नाहीये तसं काही नाहीये पण खरं तर तुला सांगायचं प्रेक्षक म्हणून तू बघितलं असतस ना तर खरंच असं वाटत होतं की तू आधीच ठरवून गेलीयस की तू अपूर्वाच्या टीम कडे जाणार किंवा त्यांच्याशी जास्त क्लोज होणार यात नेमकं सत्य काय यात सत्य हे आहे की ज्या दिवशी मी घरात एंटर झाले त्या दिवशी जिथे मी बाहेरून अपूर्वाला म्हणाले की तू जे करतेस ते आधी बोलते कशाला कर कारण हे तर माहितीये की तू ती गोष्ट करणार मग बोलून ती वाया नको घालूस त्याची एक्साइटमेंट लोकांमध्ये आधीच कमी नको करूस कर आणि दाखव बोलू नकोस असं म्हणून मी तिला तो शेरा दिला होता Uh, अक्षय माझा आवडीचा कंटेस्टंट बाहेर पण होता कारण तो घरात uh, कोणाची चापलुसी करत नव्हता तो कोणाला uh, पॅम्परिंग करून नॉमिनेशन पासून वाचणं वगैरे हे करत नव्हतं त्याचा त्याचा खेळ खेळत होता म्हणून मला तो आवडत खे, होता, होता. Uh, जेवढं मी त्याला बाहेर ओळखते तो तसाच घरातही होता म्हणून मला तो uh, कंटेस्टंट म्हणून आवडला होता uh, मला अमृता धोंगडे uh, तेजू आवडले होते ज्यांच्या मैत्रीचं मी कौतुकही केलं होतं बाहेर आणि मी म्हटले की हे एकमेकांना वाचवताय असं नाही दिसत ते इंडिव्हिज्युअल गेम खेळतात हेच दिसतं मी प्रत्येकाला खरं माझं मत सांगितलं होतं आतमध्ये गेल्यावर मी बी टीम बरोबर पहिला टास्क खेळले होते तो होता बीश अमृतवाला ज्याच्यात घरातली एकमेव सदस्य होते मी जिने एका वेळी तीन विष काबीज केले होते पहिल्याच दिवशी मी पाच लोकांना नॉमिनेट केलं होतं ए टीम मधून आणि त्याच्यात अ नॉमिनेशन कार्य ते पार पाडताना मला एक गोष्ट लक्षात आली पहिल्या दिवशी की या टीम बरोबर ना टस्क खेळण्यापासून टास्कच्या दरम्यान एकमत होण्यापासून ते बहुमत एकमत तर नाही होऊ शकत पण बहुमत मिळवण्यासाठी पण ना खूप स्ट्रगल करावा लागायचा आणि तो स्ट्रगल इतका होता की त्या ह्याच्यात ना इंडिव्हिज्युअल गेम खेळताना त्रास व्हायचा स्वतःवर फोकस नाही करता यायचं पण तरी मी तो पहिला टास्क चांगला केला ज्याच्यावरती अमृता ढोंगडीला वाईट वाटलं समृद्धीला वाईट वाटलं मग मी त्यांना एक्सप्लेन केलं की माझं हे मत का होतं हे मी एक्सप्लेन केलं त्यांना माझ्या पद्धतीने जे त्यांनाही पटलं कालांतराने की मी ग्रोथला इम्पॉर्टन्स देते अ जिथे मला अपूर्वाचं मत दिसतंय तू जर दर, जरा डामाडोल झाली मला दिसली एक डिसिजन घेताना त्याच्यामुळे मी हे मत दिलं तर तिला ते माझं मत पटलं सगळं झालं पण जेव्हा नेक्स्ट डे मला बिग बॉसने टीम ए मध्ये खेळायला लावलं टास्क आणि तो टास्क खेळताना जेव्हा जे माझ्या लक्षात आलं की इथे मला लोकांना एकत्र आणायला एक वेगळा स्ट्रगल नाही करावा ना लागत आहे एक ग्रुपचं एक, एक मत व्हायला वेळ नाही लागत सगळे सगळेजण आपली मतं मांडतात आणि मग मा त्याच्यातून सुवर्ण मध्य म्हणून जो डिसिजन व्हायला हवा तो डिसिजन घेतात आणि मग इंडिव्हिज्युअल गेम खेळताना ना बॅक ऑफ द माइंड लोक माझी स्ट्रॅटेजी समजून घेत नाहीयेत किंवा मा मला खेळायला देत नाहीयेत मला अडवतायत खूप कन्फ्युजन आहे असं होत नव्हतं मला माझं इंडिव्हिज्युअल गेम खूप स्ट्रेट अप अँड राऊंड खेळता येत होतं म्हणून हळूहळू माझा कल हा ए टीमकडे गेला ए टीम ही माझी चॉईस कधीच नव्हती आणि वासरात लंगडी गाय होण्यासाठी मला बी टीम जॉईन करायची नव्हती कारण मला माहित होत की मी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे मी ज्या टीमकडून खेळणार त्या टीमला माझा मी असल्याचा फायदा होणार याची मला पूर्ण गॅरंटी होती पण मला वासरात लंगडी गाय शाणी व्हायचं नव्हतं ज्या टीममध्ये सगळं डळमळीत आहे तिकडे जाऊन मी कसा ग्रुप सावरला आणि सगळं किती छान केलं हे करून मला माझा गेम इंडिव्हिज्युअल गेम खराब करायचा नव्हता मला माझा गेम प्रत्येक टास्क मध्ये दाखवायचा होता म्हणून मी ए टीम जॉईन केली त्यामुळे हे जे अलिगेशन आहे की सुरुवातीपासून मी ए जॉईन होणार होते हे अत्यंत चुकीचं आहे मला बिग बॉसनी पहिल्यापासून ए टीम मध्येच घातलं त्यामुळे मी त्या टीम बरोबर खेळले जर बिग बॉसने मला बी टीम मध्ये घातलं असतं तर मी तिथे सगळे स्ट्रगल करून तिथेही माझा तोच परफॉर्मन्स दिला असता जो मी ए टीम मध्ये दिला होता तर हे ऍलिगेशन मी नाही स्वीकार करत तुझी बाजू सुद्धा कळली कर कारण की प्रेक्षकांची हो एक बाजू होती तुझी एक बाजू सुद्धा आता प्रेक्षकांना कळली असेल त्याचसोबत काय असं वाटतंय की कुठली गोष्ट किंवा कुठली कि गोष्ट अगेन्स्ट झाली की खेळ असताना चांगल्या पद्धतीत सुरू असताना या टप्प्यावर खेळातून बाहेर यावं लागलं अ त्याच कारण हे आहे की अक्षयला कळलंच नाही की आपला ग्रुप वाचवण्यासाठी अ निकषात बसवायचं नसतं एखाद्याला अ किरण माने सारखा हुशार सदस्य जो आहे घरात त्याला बरोबर माहितीये की कि विकास कितीही वीक असला काही असला तरी त्याची नेहमी चांगली बाजू सतत मांडत राहायची Uh, सतत म्हणत राहायचं की uh, मला कळत नाही विकास मला समजवतो त्याचं डिसिजन खूप चांगलं असतं त्याचं डिसिजन कर, करेक्ट असत पण जेव्हा तो सगळ्या सदस्यांसमोर बोलताना दिसतो तेव्हा तो उघडा पडलेला दिसतो कारण तो त्याच्या दाद्याकडे आधी बघतो आणि मग त्याचं डिसिजन घेतो mm. uh, पण तरीही uh, किरण माने uh, त्याच्या टीम uh, मेंबरशी किंवा त्याच्या इक्वेशन बरोबर खूपच जास्त लॉयल एज फेअर डिसिजन देण्याऐवजी आणि मला वाटतं अक्षय तिथेच चुकला त्याला कळलं नाही की पेड डिसिजन महत्वाचं नसतं अशा वेळी अशा वेळी माणसांना वाचवणं गरजेचं असतं जे फॉलोअर फॉलोअर म्हणून जो आमच्यावर टॅग आहे तो त्याला खरा वाटला नाही त्याला असं वाटलं की फॉलोअर म्हणून फक्त मस्करी करतायत आपण तर नाही आहोत आपण तर निकषानुसार जातो आणि एकमेकांना नॉमिनेट करतो वाचवणं प्रेक्षकांच्या हातात आहे त्याला हे माहित नव्हतं की घरात वाचवणं हे ग्रुपच्या हातात आहे जे त्या ग्रुपला माहिती आणि या ग्रुपला ते माहित नाहीये त्यामुळे मी बाहेर पडले तुझ्या जागी कोण असायला हवं आज बाहेर हो कुठेतरी किरण मानेचा विषय काढलास आणि किरण माने आणि तुझी जी टिप आहे किंवा तुमच्यात जी असलेली अनमन आहे ती डे वन पासून दिसते कुठेतरी घरात गेल्यावरती असं नाही वाटलं की काही गोष्टी सुधारू शकली असतेस किंवा समोरून सुद्धा तेवढी तुला साथ मिळाली की नाही आ, करेक्ट समोरून ती साथ नाही मिळाली कधीच मला वाटतं माझ्या परीने मी प्रत्येक वेळी सुधारण्याचा प्रयत्न केलाय जिथे घरात एंटर होताना मी म्हंटल होतं की आ, बाकी सदस्यांकडून स्वतःला सिद्ध करताना काही चुका होत आहेत आणि किरण माने हे मुद्दाम चुकीचं वागून अ mm -hmm. त्या परिस्थितीला अजून बिघडवून स्वतःला चांगलं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मला त्यांची नियत त्या गोष्टीतली आवडत नाही हे मी खूप स्पष्टपणे सांगितलं होतं खेळातली नियत व्यक्तिगत माणूस म्हणून वाईट आहेत वगैरे असं माझं म्हणणं नव्हतं खेळात ते समोरच्याची प्रतिमा मलिल करतात आणि स्वतःला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करतात वेळात त्यांनी फक्त स्वतःचा प्रयत्न करायला हवा जे ते करत नव्हते मी घरात गेल्यानंतर मी त्यांच्या बाहेर काय कॉन्ट्रोवर्सीज आहेत किंवा काय याच्यावर बोलत नव्हते मी तेव्हाही हे म्हणाले होते की ते घरात कुठल्याही सदस्याशी भांडण झाल्यावरती ए चल चल हातबीत करतात बायकांसमोर अशा पद्धतीने जे बोलतात ते मला आवडत नाही मी हेच वक्तव्य केलं होतं जिथे त्यांनी माझ्याबद्दल खूप काही बोलले हे मला बाहेर आल्यावर कळलं जे घरात जेव्हा मला म्हटलं गेलं की तू त्यांच्याबद्दल बोललीस हे चुकीचं आहे तसंच जर त्यांनाही ऐकवलं गेलं असतं की किरण माने तुम्ही फक्त तिच्याबद्दल नका बोलू आणि तुम्ही खूप चांगले आहात असं नका दाखवू तुम्ही पण कोपऱ्या कोपऱ्यात बसून तिच्याबद्दल काय काय बोलला आहात हे एकदाही नाही ऐकवलं त्यांना जर हे ऐकवलं असतं तर मी त्याचंही उत्तर त्यांच्याकडे तिथूनच घेतलं असतं त्यांनी जिथे हे सांगितलं की आ, मी टँट्रम दाखवलेत एक ज्या शो मध्ये आम्ही एकत्र काम केलंय त्याच्यात मी टँट्रम दाखवले माझ्यामुळे लोकांची कामं गेली त्यांनी मला समजावलं म्हणून मी शांत झाले म्हणून आजही ते काम करतायत आणि बाकीचे अजूनही घरात आहेत हे जे त्यांनी वक्तव्य केलं प्रेक्षक म्हणून मी तुलाही विचारू इच्छिते असं एकतरी वक्तव्य मी त्या शोमध्ये केलं होतं का तर अजिबात नाही मी कोणाचीही प्रतिमा मलिल नाही केली माझी प्रतिमा चांगली दिसावी म्हणून मी सिच्युएशन वाईज जेव्हा ते कधी रिॲक्ट झाले uh, त्याच्यावरती मी त्यांना म्हणाले जसं सीसो टास्क मध्ये ते एकदा म्हणाले होते की माझ्याबद्दल बाहेरून बघून आली आहे मी बाहेर हे करतो मी बाहेर ते करतो बाहेर माझ्याबद्दल असं आहे बाहेर माझ्याबद्दल तसं आहे तुझी बाहेर काय इमेज आहे वगैरे असं बोलले म्हटलं तुम्ही बाहेरच्या बद्दल बोलताय तुम्हाला खरंच माहित नाही तुमची बाहेर इमेज काय खरंच माहित नाही बाहेर इमेज काय मी सांगू मी सांगू मी एवढंच बोलले होते त्याच्या पुढे एक वक्तव्य केलं नव्हतं का टास्क संपल्यानंतर बाकीच्या सदस्यांबरोबर बसून त्यांची इमेज खराब केली नव्हती मी फक्त टास्क आणि टास्क बद्दलच बोलायचे संचालक म्हणून चुकल्यावरती मी संचालकाचा निर्णय कसा चुकला याच्यावर बोलायचे मी कधीच त्यांची इमेज बाहेर ही आहे आणि आता घरात असे वागतात याच्यावर कधीच बोलले नव्हते पण मग मला वाईट या गोष्टीच वाटतं की मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचं कौतुक नाही झालं अ कधीच आणि एखादं जर वाक्य बोलले तर ते रंगवून रंगवून त्याला अंडरलाईन करून करून सांगण्यात आलं जिथे किरण माने जेव्हा छान वागले किंवा छान टास्क खेळले तेव्हाही मी त्यांचं कौतुक केलंय घरातून निघता नाही त्यांना रात्री जेवणानंतर गोड खायला आवडतं तेव्हा <coughs> Uh, अक्षय केरेकरने लपून छपून आम्हाला uh, फाईव्ह स्टार शेअर केले होते अख्ख्या घरात जेव्हा तो फाईव्ह स्टार कॅप्टन होता हे नाही बाहेर येणार पण मी आज हे सांगते फाईव्ह स्टार कॅप्टनला एकही फाईव्ह स्टार घरातल्या सदस्यांविरोध शेअर करायची नाही एकट्याने खायची हे सांगितलेलं असताना त्याने कॅप्टन्सी मध्ये घरात चोरून चोरून लोकांना फाईव्ह स्टार वाटल्या होत्या आणि सांगितलं होतं प्लीज आता नको खाऊ खाऊ पण माझी कॅप्टन्सी संपल्यानंतर तुम्ही ते चॉकलेट खा मी सगळ्यांना देतोय म्हणलं हा चांगुलपणा तो लपून केल्यामुळे त्याचा दिसला नाही कधी घरातून बाहेर पडतानाही माझ्याकडची शेवटची उरलेली फाईव्ह स्टार ही मी किरण मानेंना देऊन आले होते कारण त्यांना गोड खायला आवडतं म्हणून मला नाही वाटत की जे किरण मानेंनी केलं ते मी केलं कारण जो माझा शेवटचा टास्क होता कॅप्टन्सीचा ज्याच्यात समोरच्या सदस्याकडे जाऊन अक्षर मागून ती पाठी आपल्याकडे घ्यायची होती त्या टास्कमध्येही फक्त मी साठी का योग्य आहे मला कॅप्टन म्हणून तुम्ही हे अक्षर का द्यायला हवं याच मुद्द्यांवरती मी प्रत्येक सदस्याशी बोलत होते वैरॅज किरण माने हे प्रत्येक सदस्याशी बोलायला जाताना माझ्याबद्दल वाईट बोलत होते आणि मग सांगत होते ती माला माला की ती आत्ता आली सदस्य आहे तिला नका देऊ मला द्या मला वाटतं साठी आपण दावेदार आहोत हे सांगायला स्वतः किती चांगलं करू शकतो हे सांगणं गरजेचं असतं ना की तो वाईट आहे म्हणून मला द्या हे सांगणं योग्य असतं तर मी कधीच कुठल्याच लेवलवरती टास्क खेळतानाही घरातला वावर स्वतःचं मत व्यक्त करतानाही समोरची व्यक्ती वाईट आहे म्हणून मी आहे हे नाही सिद्ध केलंय मी का आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय अ आणि मला वाटतं हे सांगत असताना माझा आवाज चढला नाही Uh, मी भांडले नाही किंवा मी uh, पाऊल लँग्वेज युज नाही केली मी आई बापांचा उद्धार नाही केला आणि त्यानंतर सॉरी म्हणून सिंपती नाही गेन केली uh, म्हणून मी कदाचित या शो मधून बाहेर गेली असेल बोलता बोलता अनायसे तुझे डोळे सुद्धा बोलायला लागले आणि त्यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या की घरात जो खेळ होता किंवा तू काय लेवलला खेळत होतीस किंवा तुझ्यासाठी ते कि सगळं किती महत्वाचं होतं किंवा तू किती खरेपणाने खेळलीस हे तुझ्या डोळ्याच्या डोळ्यातून तु येणाऱ्या पाण्याने अनय म्हणजे अनयाचं सांगून टाकलाय सो येस so, yes, uh, एक तू आधी रिलॅक्स हो, पाणी काय ना ही जी राईड आहे ना बिग बॉस ची खूप कठीण राईड आहे या राईड मध्ये ना तुम्ही माणूस म्हणून तुमचा खरा स्वभाव हरवण्याचे खूप चान्सेस असतात बिग बॉस हा खेळ ना तुम्हाला इमोशन्सच्या प्रत्येक टप्प्यावरती चाचणी द्यायला लावतो परीक्षा द्यायला लावतो आणि असे खूप क्षण येतात ज्याच्यात ना तुमचा खरा स्वभाव किंवा तुमचा अग्रेशन ना असं बाहेर येत मी ज्या क्षणापासून त्या घरात एंटर झाले ना त्या क्षणापासून घरात इतके कठीण टास्क आले ना की प्रत्येकाचा खरा चेहरा असा मुखवटा नुँ। फाडून बाहेर येत होता जर मी ऍक्टिंग करत असते जर मी खोट वागत असते तर माझा चेहरा हा कधीतरी बाहेर आला असता कधीतरी मी वाईट वागले असते कधीतरी मी कुठल्या तरी, तरी सदस्याला अ वाईट हिणवून बोलताना दिसले असते मी कधीच नाही केलं कारण मला असं वाटतं बिग बॉस हा खेळ तोच जिंकतो जो मनाने खरा असतो म्हणून आजपर्यंत विशाल हा गेम जिंकलाय मेघाधाडे हा गेम जिंकली शिव ठाकरे हा गेम जिंकलाय कारण त्यांनी आपली माणुसकी कधीच सोडली नाही खेळात आणि मला असंच वाटलं होतं की हा खेळ तो, तो जिंकतो जो माणुसकीला धरून प्रत्येक चाचणी पार पाडतो म्हणून मी आ, कधी वाद नाही घातले कारण मला नेहमी कळायचं की समोर त्यावेळी काय फील होत असेल आणि समोरच्याने राग व्यक्त केला म्हणून मी त्याला रागातच उत्तर देणं अपेक्षित नाहीये समजून त्याला ता, जर का मी चांगल्या भाषेत त्या गोष्टीचं उत्तर दिलं तर मनात राग न जाताना डोक्यातून तो तो विचार जाऊन तो त्या गोष्टीचा विचार करेल आणि खरी बाजू समजून घेईल हा प्रयत्न मी माझ्या प्रत्येक मुद्द्यातून केलाय जिथे <coughs> अमृता देशमुख शेवटच्या क्षणी वाईट वाटलं की स्नेहलता कडून ही अपेक्षा नव्हती मी एका बंद खोलीत फक्त केळकरशी या मुद्द्यावर बोलले तिला जेव्हा माझ्या एका वक्तव्याचं वाईट वाटलं इमिजिएटली दुसऱ्या टास्क मध्ये तिने माझी इमेज निगेटिव्ह केली दुसर प्रतिमा म्हणून माझं उदाहरण दिलं ज्याचं उत्तर मी टास्क संपल्यावर तिला विचारलं की कुठली शिक्षा मुख्याध्यापिका म्हणून मी दिली आणि ती तू स्वीकारली मी मुख्याध्यापिका म्हणूनच तुला ओरडले ना की ज्या तू बेशिस्त विद्यार्थी आहेस तू एकही शिक्षा घ्यायला तयार नाही असत शिक्षकांचा ऐकत नाही तू असं मी मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत तिला बोलले होते पण त्याचा राग तिला इतका आला की इमिजिएट अक्षय केळकर जो तास घ्यायला आला शाळेत त्या तासात तिने माझं उदाहरण दिलं माझ्या शॉकिंग होत पण त्यावेळीही मी अ तिचा इन्सल्ट नाही केला मी तिला म्हणाले की दुतर्फी बोलतेस तू तुला जर का वाटलं की मी तुझा अपमान केलाय किंवा मी दुसऱ्यांच्या मतांवरून तुला काहीतरी बोलले तर तू आधी माझ्याशी बोलायला हवं होतं टास्क मध्ये उणी धुणी काढायला नको होती आणि हाच विषय एकट्यात मी आणि अक्षय बोलत होतो मला माझी मैत्री अ किंवा मा माझं आणि अमृता देशमुखचं इक्वेशन असं सवाट्यावर मांडायला आवडत नाही कुठलंच इक्वेशन आणि त्याच तिला वाईट वाटलं मग मला तर किती वाईट वाटलं ज्या मुलीला अ Okay. शांत हो रिलॅक्स हो जे काय तिथे घडलं ते तिथे सोडून आली मुलीला, मी माझ्या जेवणातला शेवटचा घास द्यायचे चॉकलेट असो आईस्क्रीम असो केक असो मी घरातल्याच गोष्टींमधून या सगळ्या गोष्टी बनवायचे आणि त्यातला पहिला खास हा तिला आणि अक्षयला असायचा जिथे घरातल्या सा सगळ्या सदस्यांना माहीत होत माझ्यासाठी अपूर्व जवळची नव्हती अमृता होती, होती। शांत हो होते अलता मला कळतय कि त्या घरात जेव्हा मैत्री होते आणि ती अशा लेवलला जाते तेव्हा नक्कीच वाईट वाटू शकत म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी जेव्हा ती इमोशनल झाली तेव्हाही मी तिला उत्तर देऊ शकले असते या गोष्टीच पण मी तेव्हा नाही दिलं कारण मला तिच्या इमोशन्सची कदर आहे तिने ठेवली नाही तिने टास्क मध्ये सगळं काढलं सगळं केलं तरीही शेवटपर्यंत मी तिला वाईट नाही बोलले मग मला वाटतं न बोलणं Uh, त्यावेळी व्यक्त नाही झाले म्हणून प्रेक्षकांना नाही कळलं का की माझ्या मनात काय आहे सगळं बोलूनच व्यक्त करायचं असतं का तर मला ना ते नाही जमलं आणि ते नाही जमलं म्हणून मी आज घराबाहेर असेल तर मला हे ही शिक्षा मान्य आहे पण मी माझ्या तत्वांना मुरड घालून फक्त ट्रॉफी जिंकायची आहे किंवा खेळात पुढे जायचंय म्हणून खोटी कधीच वागणार नाही ते माझ्याने होणं नाही Uh, तू आज ती सगळी समीकरणं घेऊन घराच्या बाहेर आली ती सगळी इक्वेशन घेऊन घराच्या बाहेर आलीस तू तुझं तुझं तु तु नातं हो तु विचारलं की इथून पुढे खऱ्या आयुष्यात कोणाला पुन्हा भेटायला आवडेल आणि कोणाला पुन्हा नाही भेटलं तरी चालणार आहे तर ते कोण असेल मला घरातून बाहेर आल्यावर सगळ्यांना भेटायला आवडेल तो टास्क होता त्यामुळे मी प्रसादचं नाव घेतलं तर मला प्रसाद किंवा घरातल्या कुठल्याही सदस्याची अं खेळात पुढे जाण्यासाठी जी अं कोणी खोटी इमेज बनवली आहे ना मला त्या इमेज ला तोडून खऱ्या व्यक्तींना बाहेर भेटायला नक्की आवडेल असं घरात कोणीच नाहीये ज्यांना मला बाहेर भेटायला नाही आवडणार ना। फक्त खोट्या इमेजने किंवा खोट्या भावनेने माझ्याशी कोणीच भेटू नका जे काही असेल ते खरं ठेवा आणि मला भेटा आणि तुझ्या मते कोणी ट्रॉफी उचलावी माझ्या मते केळकरने ती ट्रॉफी उचलावी तिथे माझं मत मांडलं त्याच कारण एवढंच आहे की त्या व्यक्तीला समोर इमोशन्स दाखवता येत नाही किंवा सिंपती मिळवता येत नाही याचा अर्थ तो इमोशनल नाहीये किंवा तो माणूस म्हणून हळवा नाहीये तर असं नाहीये मला वाटतं या गेम मध्ये आतापर्यंत त्याने त्याचा राग व्यक्त केलाय खेळात तो आक्रमक दिसला असेल खेळताना पण त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीने सगळ्यांना सावरतो घरातला त्याचा वावर फाईव्ह स्टार कॅप्टन झाल्यावरही सगळ्यांना लपून छपून कॅडबरीज वाटणं किंवा किरण माने हे याचा स्वीकार करू नये फक्त की सगळ्यात जास्त कॅडबरी ही त्याने त्यांना दिलीये आणि तरीही ते त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतात तरीही तो ही गोष्ट बाहेर बोलत नाही की मी त्यांच्यासाठी एवढं करतो किंवा काय करतो तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करतो फक्त तो त्या गोष्टी बोलत नाही आणि मला आता असं वाटतं की केळकरने ती चूक करू नये जी मी केली त्या घरात ना दाखवणं खूप गरजेचं आहे सतत बोलणं खूप गरजेचं आहे आपल्याला वाईट वाटलंय हे सतत दाखवणं खूप गरजेचं आहे ते तो नाही करत म्हणून लोकांच्या नजरेत तो वाईट दिसतोय पण तो जो आहे ना तो व्यक्ती राहतोय त्याने कधीच कोणाच्या आई वडिलांचा उद्धार नाही केलाय किंवा तो तो मला माणूस म्हणून आवडतो तो प्रत्येकाला त्याचा रिस्पेक्ट देतो खेळात खेळाच्या व्यतिरिक्त चांगलं तर चांगलं वाईट तर वाईट बोलतो तो टास्क नॉमिनेशन पासून वाचण्यासाठी कोण अशी मुद्दाम गोड रिलेशनशिप बनवून ठेवत नाही त्यामुळे मला तो आवडतो आणि तो, तो मला खूप माझ्यासारखाच वाटतो की खेळात तो एक वेगळा असतो आणि घरातल्या वावरात तो त्याची माणूस विसरत नाही त्यामुळे मला अक्षय केळकर हा जिंकला तर जास्त आवडेल तो फक्त एका गोष्टीत चुकला त्याला असं वाटलं पेर राहून माझे मित्र वाचतील जिथे बाकीचे दुसरा दुसरी जी टीम आहे त्यातले सगळे सदस्य अजून आहेत कारण ते चुकीचे असूनही स्वतःला निकषापासून लांब ठेवून नॉमिनेशन पासून वाचवतात आणि हा असा आहे की याच्याकडे जेव्हा जेव्हा संधी येते तेव्हा तो फेअर खेळायला जातो त्याला हे कळलंच नाही की इथे फेर राहायची गरज नाहीये तू फेअर राहून पण वाईटच ऐकणार आहेस तर हो की जरा अनफेअर आणि वाचव हो की तुझ्या लोकांना तो तिकडे फेअर राहिला ना फेर राहायला तरी ऐकलं की दाखवायला करतोय मला वाटतं त्याने हे करायला हवं नाही तर त्याच्या हातून अपूर्व पण जाईल सो लेट्स होप की तुला जो हवाय जो मित्र आहे अक्षय त्यांनी ट्रॉफी उचलावी खेळ पुढे काय होतो कसा होतो कसा रंगतो समीकरण कशी बदलतात ते आपल्याला आता तरी सांगता येत नाही पण तू तुझी समीकरणं घेऊन त्या घरात गेलीस तिथली समीकरणं बदलली आणि एक छान मेमरी बॉक्स घेऊन बाहेर आलेली आहे आज जर या टप्प्यावर तुला विचारलं की बिग बॉसनी असं काय दिलं जे आयुष्यात कायम तुझ्या सोबत राहील तर ते काय अस मला असं वाटत की मी घरातून बाहेर पडताना एक शेवटच वाक्य बोलले होते एविक झाल्यानंतर ते हो, हे होत की चाळीस दिवस एक खोटा स्वभाव घेऊन फिरणं शक्य नाही आणि मी ते करून दाखवलं कारण <coughs> घरातल्या सदस्यांना माझ चांगलं राहणं हे सतत खोट वाटत होत आणि मला मी घरातल्या सदस्यांना प्रूव्ह करायला नव्हते गेले की मी खरी आहे का खोटी आहे आणि चाळीस दिवस काय त्या घरात ना चाळीस मिनिट ही तुम्ही खोटा स्वभाव घेऊन फिरू नाही शकत कारण तुमच्या स्वभावातले चढ उतार ना तिकडे असे दिसू लागतात तुमची आक्रमकता दिसते तुमचं वाईट वागणं दिसतं मग तुमचं सिंपती घेणं दिसतं सगळं दिसतं त्या ह्याच्यात मी घरात पाऊल ठेवल्यापासून घरातून बाहेर पडेपर्यंत माझ्या स्वभावात काही बदल नव्हता तर मी तीच व्यक्ती राहिले जी मी बाहेर आहे आणि घरातून बाहेर पडतानाही तीच व्यक्ती माणूस म्हणून मी कुठेही बदलले नाही त्यामुळे मला असं वाटतं की बिग बॉसने मला हे ओळखायची संधी दिली टास्क मधून घरातल्या भांडणांमधून वादांमधून की कुठलंही संकट समोर आलं ना तरी त्या संकटाला सामोरं जाताना आपली माणूस की विसरता कामा नये तुम्ही त्या सगळ्या संकटातून जाताना तुमचं व्यक्तित्व शाबूत ठेवलं पाहिजे आणि त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे संकट येत आहेत तसं बदलून नाही चालत तर थँक यू बिग बॉस कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला कळलं की मी किती स्ट्रॉंग आहे कठीण कठीण टास्क आले ज्याच्यात Uh, कदाचित मी गिवअप करू शकले असते पण uh, मला माझी स्ट्रेंथ ओळखून uh, uh, दाखवून दिल्याबद्दल थँक्यू uh, कितीही रागाचे क्षण आले कितीही uh, वादाचे क्षण आले तरीही स्वतःवरचा संयम ढळू न देता uh, त्या परिस्थितीतही अ uh, माणूस की जपण्याचं जे माझ तत्व आहे ते मला शाबूत ठेवण्याची uh, ताकद दिली त्याबद्दल बिग बॉस तुमचे खूप खूप आभार आ, मला आता हे सांगताना खूप प्राऊड वाटत की मी ज्या डिग्निटीने आत गेले होते मी त्याच डिग्निटीने बाहेर आले कुठेही वादांकित मुद्दे घेऊन मी बाहेर नाही आले किंवा बिग बॉसचे नियम तोडून बाहेर नाही आले त्याबद्दल मी स्वतःला आधी शाबाशकी देते की कठीण परिस्थितीत मी स्नेहलता म्हणून कुठेच कमी पडले yes, नाही येस स्नेहलता ओ... हाच तुझा प्रवास जो घराच्या इतका सुंदर झाला तो इथून पुढे सुद्धा तुझ्या करिअर मध्ये एकदम छान व्हावं थँक्यू सो मच अशा पद्धतीने कनेक्ट झालो अशा पद्धतीने बोललो तुझी बाजू सुद्धा समजणं खूप गरजेचं होतं सो आय शुअर प्रेक्षकांनी तुझी बाजू सुद्धा ऐकलेली आहे सो इथून पुढे आता तू आम्हाला कशी आणि कुठे भेटणार इथून पुढे माझी इच्छा तरी फिल्म्स आणि वेब सिरीज मधून येण्याची आहे तर आय जस्ट होप की माझ्याकडे आता अशी कामं यावीत आणि मीही अशा कामांसाठी जरा प्रयत्नशील असेल पण एवढं मात्र नक्की माझ्या ऍक्टिंग कॅलिबरला चॅलेंज देणारी कामं करण्याची माझी इच्छा असेल कारण मी नेहमीच ग्रोथला प्राधान्य देते तर ज्या गोष्टीने माझी माणूस म्हणून कलाकार म्हणून ग्रोथ होईल अशा गोष्टी करण्याची माझी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी आणि आशीर्वाद हवा तर प्रेक्षक हो जी अपेक्षा तुम्ही आ, बिग बॉस खेळ खेळताना घरातल्या सदस्यांकडून ठेवता की प्रामाणिक राहणं आणि खऱ्याला खरं खारे, खोट्याला खोटं म्हणणं तुम्हाला त्या सदस्यांकडून अपेक्षित असतं तशी तशीच अपेक्षा तसी, मी सगळ्या प्रेक्षकांकडून करते की तुम्ही ज्यांना कोणाला फॉलो करता त्यांचं जर चुकत असेल तर तुमचं चुकलंय हे म्हणण्याची धमक दाखवा आणि माझी साथ अशीच द्या प्रेक्षके ऐकतील आणि त्यांची मतं तर तुला कळतीलच सो so, येस yes, थँक्यू वन्स अगेन अशा पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी तू काळजी घे तुला आपण भेटूच पुन्हा पुन्हा खूप गप्पा मारू आणि तुला खूप खूप शुभेच्छा सेफ राहा पुन्हा भेटू येस थँक्यू बाय थँक्यू थँक्यू सो मच